तर शशिकांत शिंदेंना शरद पवार गटाकडून साताऱ्यामधील कोरेगावमधून उम्मेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मव्याच्या सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. सध्या कोरेगावमध्ये सत्तेचा गैरवापर केला जातोय असं देखील शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. खरं तर जाहीर झालेली आहे, खरं आव्हान कशा पद्धतीने या आव्हानाकडे बघता तुम्ही? पहिलं मी महाविकास आघाडीच्या माझ्या सर्व नेते मंडळींचं मी आभार व्यक्त करेन. पवारसाहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, बाळासाहेब थोरात असतील, या सगळ्या मंडळींनी तो काही निर्णय घेतला आणि मला संधी दिलेली आहे त्याबद्दल आभार व्यक्त करतो. अनेक वर्ष मी निवडणुका लढवलेल्या आहेत. निवडणुका लोकप्रियतेवर आपुलकीतून प्रेमातून लढवायची अशी माझी नेहमीची पद्धत आहे. परंतु सध्याची निवडणूक एक वेगळ्या पद्धतीने आहे. दिल्लीपासून गल्लीपासून ज्या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून सामान्य लोकांना चिरडण्याचा प्रयत्न होतो, तरुणांना चिरडण्याचा प्रयत्न होतो, तोच कोरेगाव मतदारसंघामध्ये होत आहे. गैरवापराचा विरुद्धातली ही लढाई करून लोकशाहीतून जिंकायचा असा माझा निर्धार आहे. कॅमेरामन अमीर शेख सह संतोष नारोडे, TV9 मराठी, सातारा.